Welcome student to the next lecture of matrix algebra. From this lecture we are going to discuss a problems based on this chapter. So let's start with the first chapter. Here we have given example number 1 as let A and B be matrices such that AB is defined. That means we have two matrices A and B and their product is defined. If sigma 1 is elementary row transformation. Here sigma 1 is what? Sigma 1 is elementary row transformations. And sigma 2 is an elementary column transformation. Then show that sigma 1 in bracket sigma 2 in bracket AB bracket complete is equals to sigma 2 of sigma 1 of AB. That is what we have to show. We have already seen two results on the base of elementary transformation. First is if sigma is elementary row transformation. Ha theorem open already bagitla sigma of AB is equals to sigma A into B. This is first result. And second is if sigma is elementary column transformation, then sigma of AB is equals to A into sigma B. हे दोघे रिझल्ट आपल्याला इथे फक्त काय करायचे यूज करायचे. वेअर सिग्मा 1 इज एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड सिग्मा 2 इज एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो कन्सिडर एलएचएस. एलएचएस इज सिग्मा 1 ऑफ सिग्मा 2 इन ब्रॅकेट ए बी. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. देन व्हॉट वी कॅन डू हिअर as sigma 2 is column transformation, so we can write sigma of AB as A into sigma B. So sigma 2 of AB we can write instead of it as A into sigma 2 B. फक्त ह्या प्रॉपर्टीचा यूज केलाय. सिग्मा 2 काय आपल्याकडे एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो सिग्मा ऑफ AB कसं लिहू शकतो? A into sigma B. सो सिग्मा 2 ऑफ AB कसं लिहू शकतो आपण? A into sigma 2 ऑफ B. देन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह असतो. सो सिग्मा 1 इंटू A एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, सिग्मा 2 इंटू B एका ब्रॅकेटमध्ये घेतलं. देन बघा मग काय करता येईल इथे. हा एक मॅट्रिक्स असणार आहे, समजा त्याला सी मानलं. ओके, याला काय मानलं आपण? डी मानलं. सॉरी, हा ऑलरेडी बी आहेच ना. सो याला सी मानलं आणि याला बी मानलं. सो सिग्मा 2 काय आपलं? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, म्हणजे हा रिझल्ट यूज करायचा. ओके, या टाईपमध्ये बघा, हा एक मॅट्रिक्स म्हणजे ए झाला आपला, ब्रॅकेटमध्ये काय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि त्याला कोण मल्टिप्लाय आहे? बी. सो आपण काय करू शकतो? सिग्मा आउटसाइड दी ब्रॅकेट घेऊ शकतो. सिग्मा काय घेऊ शकतो आपण? आउटसाइड दी ब्रॅकेट. सो सेम वे आपण हा सिग्मा 2 काय घेतला? आउटसाइड दी ब्रॅकेट. आणि रिमेनिंग दिस मॅट्रिक्स इज सिग्मा 1 ए आणि बी ऍज इट इज. देन आपण काय केलंय, हे या रिझल्टनुसार सिग्मा ऑफ सिग्मा ए इंटू बी असेल तर कसं लिहू शकतो? सिग्मा इंटू ए बी. सो याला कसं लिहिलं आपण? सिग्मा 1 ए इंटू बी आणि सिग्माला काय केलं? आउटसाइड द ब्रॅकेट. सो इनसाइड द ब्रॅकेट इज ए बी. सो लाईक दिस वी हॅव गेट अवर आर एच एस. बाय दिस वे वी हॅव शोन दिस एक्झाम्पल. नाऊ द सेकंड एक्झाम्पल इज फॉर द एलिमेंटरी मॅट्रायसेस ऑफ द थर्ड ऑर्डर कॉम्प्युट ई वन टू इन ब्रॅकेट ई वन थ्री ऑफ मायनस टू ब्रॅकेट इनवर्स इंटू ई डॅश वन थ्री ऑफ मायनस वन. आपल्याला माहिती ई असेल तर कोणतं ट्रान्सफॉर्मेशन असतं? रो ट्रान्सफॉर्मेशन असतं. आणि ई डॅश असेल तर कोणतं ट्रान्सफॉर्मेशन असतं? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असतं. आणि आपण ऑलरेडी थेरम्स बघितलेले आहेत. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे इनवर्स हे काय असतात? एलिमेंटरी, सॉरी, एलिमेंटरी मॅट्रायसेस आहेत ना, एलिमेंटरी मॅट्रायसेसचे इनवर्स हे काय असतात? एलिमेंटरी मॅट्रायसेस असतात. ओके,
आठवतंय काही? त्यासाठी आपण एक थेरम बघितलेला होता, बघा मग. हे काय दिस इज इंटरचेंजिंग ऑफ टू रोज. त्याचा इन्वर्स काय असतो? तोच मॅट्रिक्स असतो, जो एलिमेंटरी मॅट्रिक्स असतो त्याचा इन्वर्स काय असणार आहे? तोच असणार आहे. देन वी हॅव सीन ई आय के, दॅट मीन्स वी हॅव टू मल्टीप्लाय बाय स्केलर के टू दी आय थ्रो. याचा इन्वर्स काय असतो मग? याचा इन्वर्स फक्त काय असतो? ई आय ऑफ मायनस के. इथे के असेल तर मायनस के, मायनस के असेल तर के, फक्त याच्या अपोजिट साईन इथे येणार आहे. देन लास्ट वन ई आय जे ऑफ के इन्वर्स इज इक्वल्स टू, याचा इन्वर्स काय असणार आहे? सेम ई आय जे, फक्त के च्या ठिकाणी काय येणार आहे? वन अपॉन के. अशा पद्धतीने आपण इन्वर्स फाइंड आउट केलेले आहेत. सो यांचे पण इन्वर्स काय करू शकतो? आपण फाइंड आउट करू शकतो. सो आपल्याला काय बघायचंय? फक्त फॉर द एलिमेंटरी मॅट्रायसेस ऑफ द थर्ड ऑर्डर. मॅट्रिक्स कोणते असणार आहे? थर्ड ऑर्डरचे असणार. आपल्याला फक्त हे कॅल्क्युलेट करायचं, खूपच इझी असा प्रॉब्लेम आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल कॅल्क्युलेट ई वन टू. ई वन टू इज इक्वल्स टू काय असतं? सिग्मा इंटू आय थ्री. सिग्मा काय इथे? आर वन टू. ई वन टू म्हणजे एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे ना, आणि ई वन टू ला कसं लिहू शकतो आपण? सिग्मा इंटू आय थ्री, वेअर सिग्मा इज इक्वल्स टू आर वन टू. ई म्हणजे काय? रो ट्रान्सफॉर्मेशन डिनोट करतो, म्हणून रो ट्रान्सफॉर्मेशन वन टू. सो बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आपल्याकडे थ्री क्रॉस थ्रीचा, आणि तिथे कोणतं ऑपरेशन आपल्या करायचं? आर वन टू. आर वन टू म्हणजे काय? रो इंटरचेंज. वन टू आहे ना, म्हणजे फर्स्ट रो च्या ठिकाणी सेकंड रो, सेकंड रो च्या ठिकाणी काय? फर्स्ट रो. सो वी गेट फर्स्ट रो ऍज सेकंड रो, अँड सेकंड रो ऍज फर्स्ट रो, अँड थर्ड रो ऍज इट इज. सो वी गेट हिअर ई वन टू. आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे? ई वन टू कॅल्क्युलेट केलेलं आहे. नंतर हा कॅल्क्युलेट करू, ई वन थ्री ऑफ मायनस टू इन्वर्स इज इक्वल्स टू ई वन थ्री. आणि याचा इन्वर्स आता जस्ट बघितलेला आहे ना, फक्त इथे काय करतो? साईन आपण इंटरचेंज करतो. मायनस टू असेल तर काय होऊन जाईल? प्लस टू. सो ई वन थ्री ऑफ टू इज इक, आपण कसं लिहू शकतो? आर वन थ्री ऑफ टू इंटू आय. सो दिस इज अवर आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याच्यावरती कोणतं ऑपरेशन अप्लाय करायचं आहे? आर वन थ्री ऑफ टू. म्हणजे काय? थर्ड रो ला कशाने मल्टीप्लाय करायचं? टू ने मल्टीप्लाय करायचं. आणि कोणत्या रो मध्ये ऍड करायचं? फर्स्ट. सो दिस इज अवर थर्ड रो. वी हॅव टू मल्टीप्लाय थर्ड रो बाय टू. सो वी गेट झिरो इंटू टू इज झिरो, झिरो इंटू टू इज झिरो, वन इंटू टू इज टू. सो वी हॅव टू ऍड इन फर्स्ट रो. सो वन प्लस झिरो इज वन, झिरो प्लस झिरो इज झिरो, झिरो प्लस टू, कारण की टू ने मल्टीप्लाय करायचं, झिरो प्लस टू इज टू, अँड अदर रोज आर ऍज इट इज. सो दिस इज अवर ई वन थ्री ऑफ मायनस टू इनवर्स. नाऊ नेक्स्ट इज ई डॅश वन थ्री ऑफ मायनस वन. सो ई डॅश वन थ्री ऑफ मायनस वन इथे काय असणार आहे? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे ना, कारण की ई डॅश आहे. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ई डॅश असेल तर एलिमेंटरी कॉलम मॅट्रिक्स असणार आहे. सो ई डॅश वन थ्री ऑफ मायनस वन इज इक्वल्स टू सिग्मा ऑफ आय डॅश, वेअर सिग्मा इज इक्वल्स टू सी वन थ्री ऑफ मायनस वन. सो दिस इज अवर आयडेंटिटी मॅट्रिक्स, सी वन थ्री ऑफ मायनस वन ऍज इट इज. सो मल्टीप्लाय थ्री विथ मायनस वन, अँड थर्ड कॉलमला कशाने मल्टीप्लाय करायचं? आपल्याला मायनस वन ने. आणि फर्स्ट कॉलम मध्ये काय करायचं? ऍड करायचं. सो वन झिरो, याला जर मायनस वन ने मल्टीप्लाय केलं, ऍड केलं तर इथे वनच येईल. याला जर मायनस वन ने मल्टीप्लाय केलं, याच्यात ऍड केलं तर झिरो येईल. याला जर मायनस वन ने मल्टीप्लाय केलं तर मायनस वन प्लस झिरो. सो हिअर मायनस वन फक्त फर्स्ट कॉलम मध्ये चेंज होणार आहेत, बाकीचे कॉलम ऍज इट इज असणार आहे. ठीक आहे. सो आपल्याला तिघं मॅट्रिक्स भेटलेले, आपल्याला काय घ्यायचं आहे? फक्त त्या तिघांचा प्रॉडक्ट, तो पण सिक्वेन्स वाईज घ्यायचा. ओके, ई वन टू, नंतर हा, नंतर हा मॅट्रिक्स. सो तिघं मॅट्रिक्स आपण लिहिलेले, नंतर ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेऊ. मग झिरो इंटू वन झिरो,
वन प्लस जीरो जीरो, जीरो प्लस जीरो इंटू जीरो जीरो, तिघांची सम काय जीरो. सो जीरो इंटू जीरो जीरो, वन इंटू वन वन, जीरो इंटू जीरो जीरो, सो टोटल सम इज वन. देन नेक्स्ट इज जीरो इंटू टू जीरो, वन इंटू जीरो जीरो, जीरो इंटू वन जीरो. सो बाय दिस वे आपण काय करू शकतो, मॅट्रायसेसचा प्रॉडक्ट देऊ शकतो. पुन्हा एकदा बघा, सेकंड इथला एलिमेंट कसा कॅल्क्युलेट करू, या रो ने या कॉलमला मल्टीप्लाय करायचं. ओके, सो वन इंटू वन वन, झिरो इंटू झिरो झिरो, झिरो इंटू झिरो झिरो, तिघांची संख्या आली आहे वन. देन इथे बघा, वन इंटू झिरो झिरो, झिरो इंटू वन झिरो, झिरो इंटू झिरो झिरो, सो तिघांची संख्या आली झिरो. लाईक दिस, वन इंटू टू टू, झिरो इंटू झिरो झिरो, झिरो इंटू वन झिरो, सो तिघांची संख्या आली टू. लाईक दिस वी कॅल्क्युलेटेड दिस प्रॉडक्ट अँड आफ्टर and this matrix as it is. So by taking their product we get this matrix. So this is our final solution. Now next example number 3. Let A be a square matrix of order 3. The elementary row transformation R3 of minus 1, R12 of minus 2 and R23 of 2 are applied successfully on A. If the resultant matrix is the matrix B, find a matrix P such that B is equals to PA. बघा मग, A काय आपल्याकडे, ए इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री. स्क्वेअर मॅट्रिक्स हे म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. सो ऑर्डर थ्री म्हणजे नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स किती, थ्री. द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स आर थ्री ऑफ मायनस वन, आर वन टू ऑफ मायनस टू, आर टू थ्री ऑफ टू आर अप्लाइड सक्सेसफुली ऑन ए. ए वरती तिघ काय केले आहेत, अप्लाय केले आहेत. If the resultant matrix is B, हे काय केले, ए वरती अप्लाय केल्यानंतर रिझल्टंट मॅट्रिक्स कोणता भेटणार आहे, मग आपल्याला बी भेटणार आहे. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड ए मॅट्रिक्स पी सच दॅट बी इज इक्वल्स टू पी ए. बी इज इक्वल्स टू काय भेटणार आहे, बी इज इक्वल्स टू हा काय असणार आहे, मग आपला पी मॅट्रिक्स असणार आहे, आणि हा काय असणार आहे, तुमचा ए. सो आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, पी मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचं आहे या तिघांचा प्रॉडक्ट घेऊन. वी हॅव बी इज इक्वल्स टू पी ए. मग पी काय आपल्याकडे, ई टू थ्री ऑफ टू, ई वन टू, हे काय आपल्याकडे ट्रान्सफॉर्मेशन आहेत, आणि हे काय ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहेत. ओके, डिफरन्स लक्षात घ्या. हा मॅट्रिक्स नसतो, पण हा मॅट्रिक्स असतो. आर थ्री ऑफ मायनस वन, आधी बघा, ए वरती कोण आपल्या होणार आहे, हा होणार आहे. म्हणून इथे काय आलं आपल्याकडे, ई थ्री ऑफ मायनस वन, इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स ई थ्री ऑफ मायनस वन. नंतर आर वन टू ऑफ मायनस टू अप्लाय होणार आहे ए वरती, याच्यानंतर कोण अप्लाय होणार आहेत, हे होणार आहे, सिरियली जायचं. ओके, सो वी गेट हिअर ई वन टू ऑफ मायनस टू. देन लास्टला कोण अप्लाय होणार आहे, ई टू थ्री ऑफ टू. सो दिस इज अवर पी मॅट्रिक्स. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, हा मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचे, सेम लास्ट एक्झाम्पल मध्ये जसं आपण फाइंड आउट केलेले तसेच तिघ मॅट्रिक्स फाइंड आउट करणार आहेत. सो ई टू थ्री ऑफ टू कसं, मग हिअर आवर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री, आर टू थ्री ऑफ टू. सो वी हॅव टू मल्टीप्लाय टू बाय टू टू दी थर्ड रो अँड वी हॅव टू ऍड विथ सेकंड रो. सो फर्स्ट रो ऍज इट इज, थर्ड रो ला कशाने मल्टीप्लाय करायचं, टू ने, आणि कोणत्या रो मध्ये ऍड करायचं, सेकंड रो मध्ये. सो झिरो इंटू टू झिरो झिरो, वन इंटू टू टू, टू ह्या रो मध्ये ऍड केला तर इथे काय होऊन जाईल, जस्ट टू. इथे झिरो प्लस वन वन, झिरो प्लस झिरो झिरो, थर्ड रो ऍज इट इज. सो वी गेट हिअर काय भेटलं आपल्याला, ई टू थ्री ऑफ टू भेटलेलं. नंतर ई वन टू ऑफ मायनस टू कॅल्क्युलेट करायचं आहे ना. सो ई वन टू ऑफ मायनस टू इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, नंतर काय रो ट्रान्सफॉर्मेशन आर वन टू ऑफ मायनस टू, म्हणजे सेकंड रो ला कशाने मल्टीप्लाय करायचं, याला मायनस टू ने मल्टीप्लाय करायचं, आणि फर्स्ट रो मध्ये काय करायचं, ऍड करायचं. सो
माइनस टू इंटू जीरो 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 जर वन मध्ये ऐड केला तर काय होईल वन देन माइनस टू इंटू वन माइनस टू प्लस जीरो माइनस टू जीरो इंटू माइनस टू जीरो जीरो प्लस जीरो जीरो देन नेक्स्ट सेकंड एंड थर्ड रो एज इट इज. आता काय फाइंड आउट करायचे ई थ्री ऑफ माइनस वन. सो ई थ्री ऑफ माइनस वन इज इक्वल्स टू दिस इज अवर आयडेंटिटी मैट्रिक्स सो आर थ्री ऑफ माइनस वन. सो थर्ड रोला कशाने मल्टीप्लाय करायचे आपल्याला माइनस वन ने फक्त. सो थर्ड रोला आपण कशाला मल्टीप्लाय केला माइनस वन. सो हा पण एलिमेंटरी मैट्रिक्स भेटला हा पण भेटला हा पण भेटला. आता काय घ्यायचं जस्ट आपल्याला तिघांचा प्रॉडक्ट. सो मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट प्रत्येकाला जमतच असेल लास्ट इयर त्याच्या आधी पण तुम्हाला मॅट्रायसेस चॅप्टर होते. सो दिस इज अवर ए टू थ्री ऑफ टू ई वन टू ऑफ मायनस टू ई थ्री ऑफ मायनस वन. सो दीज आर दी थ्री मॅट्रायसेस वी हॅव कॅल्क्युलेटेड. सो फर्स्ट टेक दिस प्रॉडक्ट सो वी गेट हिअर दिस आउटकम. सो अँड अगेन टेकिंग their product we get actual our P matrix. So this is our final solution. Now next but interesting example, find the rank of the matrix A. म्हणजे या मॅट्रिक्सची काय फाइंड आउट करायची रँक फाइंड आउट करायची. सो रँक बद्दल आपण ज्या ज्या गोष्टी बघितल्या आहेत ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा बघून घ्या ठीक आहे. सो आपण बघितली जर एखाद्या मॅट्रिक्सची रँक एन असेल तर त्याच्याकडे एन ऑर्डरचा मायनर नॉन झिरो मायनर काय असला पाहिजे त्याच्याकडे एक्झिस्ट झाला पाहिजे. ओके पहिली गोष्ट समजा रँक ऑफ ए इज इक्वल्स टू एन असेल तर त्याच्याकडे एन ऑर्डरचा काय असला पाहिजे मायनर असला पाहिजे जो काय असेल नॉन झिरो आणि एन प्लस वन ऑर्डरचे सगळे मायनर काय असणार आहे झिरो असणार आहेत. आठवतंय काही एन प्लस वन ऑर्डरचे सगळे मायनर काय असणार आहेत मग झिरो असणार आहेत. ओके सो आणि मायनर काय असतो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. ओके सो दिस इज अवर ए मॅट्रिक्स. हिअर ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री क्रॉस फोर थ्री क्रॉस फोर हेन्स द हायस्ट ऑर्डर ऑफ मायनर ऑफ ए इज थ्री. स्क्वेअर मॅट्रिक्स जास्तीत जास्त ह्या मॅट्रिक्स पासून किती ऑर्डरचा बनू शकतो तीन ऑर्डरचा बनू शकतो कारण की स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. सो इथे चार रो तर नाही घेऊ शकत ना आपण कारण की मॅक्झिमम रोज किती आहेत आपल्याकडे तीन मॅक्झिमम कॉलम किती आहेत आपल्याकडे चार. सो आपण थ्री बाय थ्रीचा स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊ शकतो ना. सो दिस इज अवर मायनर ऑफ हायस्ट ऑर्डर ऑफ मायनर ऑफ ऑर्डर थ्री. दी हायस्ट ऑर्डर ऑफ मायनर ऑफ ए इज किती असणार आहे मग थ्री असणार आहे. ओके सो तो एकतर हा घेऊ शकता तुम्ही वन टू थ्री टू वन फोर थ्री झिरो फाईव्ह याचा काय घेऊ शकता डिटर्मिनंट. तो जर नॉन झिरो आला तर रँक किती होऊन जाईल थ्री होऊन जाईल. किंवा तुम्ही हा घेऊ शकता टू थ्री फोर वन फोर थ्री झिरो फाईव्ह मायनस टेन. किंवा हा रो घ्यायचा सॉरी हा कॉलम आणि हा कॉलम हे तिघ कॉलम घेऊन तुम्ही मायनर घेऊ शकतात. किंवा हे दोघं कॉलम आणि शेवटचा कॉलम घेऊन तुम्ही मायनर क्रिएट करू शकतात ठीक आहे. सो आपण कोणतं घेतलंय टू थ्री फोर वन फोर थ्री झिरो फाईव्ह मायनस टेन हा काय घेतलेला आहे मायनर घेतलेला आहे आपण तीन ऑर्डरचा. सो डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतो टू एज इट इज. हा रो आणि हा कॉलम काय करतो आपण डिलीट करतो. सो उरलेल्या मॅट्रिक्सचा काय घेतो आपण डिटर्मिनंट. सो फोर इंटू मायनस टेन इज मायनस फोर्टी देन मायनस साईन ॲज इट इज फाईव्ह इंटू थ्री इज फिफ्टीन देन इथे काय अल्टरनेटिव्ह साईन येते इथे हिअर वी हॅव प्लस साईन सो हिअर इज मायनस सो हिअर इज प्लस अगेन इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर फोर सो देअर विल बी मायनस साईन. सो हिअर मायनस अँड दिस एलिमेंट. सो हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर कोण उरले वन थ्री झिरो मायनस टेन. सो यांचा क्रॉस प्रॉडक्ट वन इंटू मायनस टेन मायनस टेन मायनस साईन कंपल्सरी असतं थ्री इंटू झिरो झिरो देन प्लस फोर. सो हा कॉलम हा रो आणि हा कॉलम गेल्यानंतर वन इंटू फाईव्ह फाईव्ह मायनस साईन ॲज इट इज झिरो इंटू फोर झिरो.
So like this, after calculating, we get minus 60, which is non-zero. So we get here, हा किती होता, तीन ऑर्डरचा मायनर होता ना आपल्याकडे, मॅक्झिमम हायस्ट तीन ऑर्डरचा मायनर भेटत होता, त्याची ऑर्डर किती आलेली आहे, तो काय आलेला आपल्याकडे, नॉन झिरो आलेला आहे, म्हणून रँक ऑफ ए किती झालेली आहे मग, थ्री, कारण की याची या मायनरची ऑर्डर किती होती, थ्री. याच्या पुढचे जे पण मायनर असणार आहे ते एक्झिस्ट होणारच नाही ना, कारण की फोर क्रॉस फोरचा मॅट्रिक्स तयारच नाही होऊ शकत, कारण की आपल्याकडे मॅक्झिमम तीनच रो आहेत, फोर रोज नाहीयेच, त्यामुळे याची रँक तर फोर राहूच नाही शकत, थ्री राहू शकते. सो तीन ऑर्डरचा मायनर आपल्याला नॉन झिरो मायनर काय झालेला आहे, एक्झिस्ट झालेला आहे. ठीक आहे, नाव नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द रँक ऑफ ए. ओके, सो ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर पण किती असणार आहे, थ्री क्रॉस फोर असणार आहे. सो याचा कोणताही तीन ऑर्डरचा मायनर घेऊ आपण, ठीक आहे, कोणताही एक घेऊ. सो बघा मग आपण वन थ्री मायनस वन घेतला, टू फोर झिरो घेतला, मायनस वन झिरो मायनस टू घेऊ. ओके, याचा काय घेऊ आपण, डिटर्मिनंट. सो वन इंटू फोर इंटू मायनस टू मायनस एट झिरो मायनस टू, थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स, मायनस वन इंटू झिरो झिरो अगेन मायनस वन, हिअर मायनस वन, सो वी गेट हिअर मायनस वन. देन थ्री इंटू झिरो झिरो मायनस साईन कंपल्सरी, मायनस वन इंटू फोर मायनस फोर, सो मायनस मायनस प्लस फोर, सो वन इंटू मायनस एट मायनस एट, मायनस टू इंटू मायनस सिक्स प्लस ट्वेल्व, हिअर मायनस वन इंटू फोर मायनस ट्वेल्व, सो हिअर वी गेट झिरो. म्हणजे तीन ऑर्डरचा मायनर किती आलेला आहे, झिरो आलेला. असे जर आपण सगळे मायनर फाइंड आउट केले, त्यांचा डिटर्मिनंट घेतला, तर तो क्या या केसमध्ये काय येणार आहे, झिरो येणार आहे. म्हणजे याची रँक किती नसणार आहे, थ्री नसणार आहे. सो किती असू शकते, टू असू शकते, वन असू शकते. सो त्याच्या पुढे काय, आपल्याला तर कळून गेले की याची रँक तीन नाहीये, तर पुढे काय करावं लागणार आहे, मग आपल्याला टू ऑर्डरचा मायनर घ्यावा लागणार आहे ना. सो बघा सिम्प्लीफाय काय करायचं, बाय युझिंग आर टू मायनस, ही जी लास्ट रो असते ना, ही काय करायचं, झिरो करायचा प्रयत्न करायचा. सो बघा मी एक ऑपरेशन घेतलंय, समजा हा झिरो करायचा असेल. ओके, सो याला मी कशाने मल्टीप्लाय करेल, याला कशाने मल्टीप्लाय करेल, थ्री ने, आणि कशातनं सबट्रॅक्ट करेल, थ्री मायनस थ्री किती येईल, झिरो. सेम ऑपरेशन पूर्ण रो साठी आपल्या होणार, म्हणजे आर टू मायनस थ्री आर वन, याला काय करायचं होतं, मला झिरो करायचं होतं फर्स्ट रोचा यूज करून. सो फर्स्ट रोला मला थ्री नेच मल्टीप्लाय करावा लागेल, आणि याच्यातनं काय करावं लागेल, तो सबट्रॅक्ट करावा लागेल. सो आर टू मायनस थ्री आर वन, सो थ्री मायनस थ्री किती झालेलं आहे, झिरो. बघा इथे काय आणतो आपण, वन आणतो, आणि खालचे एलिमेंट जे असणार आहे ते वनच्या खालचे, ते झिरो. नॉर्मल फॉर्म आठवतोय ना, नॉर्मल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो हा झिरो कसा होईल, फक्त हा कशात ऍड करायचा, मायनस वन प्लस वन करायचा. सो आर थ्री प्लस आर वन, सो दिस रो विल ऍड विथ दिस रो. पुन्हा इथे बघा, फोर मायनस सिक्स, सो वी गेट हिअर मायनस टू. झिरो प्लस थ्री किती झालेलं आहे, थ्री. मायनस वन मायनस नाईन किती झालेलं आहे, मायनस टेन. आता काय, आर थ्री प्लस आर वन हा झिरो करायचा आहे ना आपल्याला. सो आर थ्री प्लस आर वन म्हणजे मायनस वन प्लस वन झिरो, झिरो प्लस टू टू, मायनस टू मायनस वन मायनस थ्री सेवन, प्लस थ्री किती झालेलं आहे, टेन. ओके, नाव बघा, हिरो देन नेक्स्ट इज काय करायचं, आपल्याला हा झिरो करायचा आहे. ठीक आहे, हा एक नॉन झिरो भेटलेला आहे, देन हा पण एक नॉन झिरो भेटलेला आहे, हा काय करायचा, झिरो करायचा आपल्याला. सो झिरो कसं करू शकतो आपण, बघा हे बघा, हा काय करायचा, वन करायचा, देन इथले सगळे एलिमेंट काय करायचे, झिरो करायचे. देन पुढचा जो रो आहे, ही रो आहे ना पुढची, सेकंड रो हा आहे, तर लीडिंग एलिमेंट कोणता आहे, मायनस टू. सो याचा यूज करून आपल्याला हा झिरो करायचा आहे. ओके, सो आपण कसं करू शकतो, बाय युझिंग आर थ्री प्लस आर टू, म्हणजे याच्यात काय करायचं, ऍड करायचं फक्त. सो वी गेट हिअर फर्स्ट रो अँड सेकंड रो ऍज इट इज,
0 प्लस 0 0, 2 प्लस 2 माइनस 2 0, माइनस 3 प्लस 3 0, 10 माइनस 10 किती 0. सो वी सी दैट दी एवरी थर्ड ऑर्डर माइनर ऑफ ए इज 0. प्रत्येक तीन ऑर्डरचा माइनर काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण की डिटर्मिनंट मध्ये एक पण 0, एक पण रो जर आयडेंटिकल असेल तर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असतो, 0 असतो. लक्षात असेल ना ही गोष्ट, आपण ऑलरेडी व्हेरीफाय केलेली हे स्टेटमेंट आपण काय केलं, ऑलरेडी व्हेरीफाय केलेले. सो कोणता पण तीन ऑर्डरचा एक मायनर घ्या तुम्ही, त्याच्यात एक रो ऑब्विसली 0 0 0 असणार आहे. सो ए ची रँक किती नसणार आहे, 3 नसणार आहे. हेन्स रँक ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन 3. ए ची रँक 3 ने हे शो करण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलोच. ओके, नाऊ आता कोणतेही जर रँक 2 असेल तर त्याच्याकडे 2 ऑर्डरचा काय असणार आहे, मायनर असणार आहे. सो आपण एक मॅट्रिक्स घेतला 1 2 0 -2, सो इट्स डिटर्मिनंट इज -2 विच इज नॉन झिरो, म्हणजे 2 ऑर्डरचा काय भेटलेला आपल्याला, मायनर. हेन्स ए हॅज नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर 2, हेन्स रँक ऑफ ए इज इक्वल्स टू व्हॉट, 2. देन नेक्स्ट इज फाइंड द रँक ऑफ ए मॅट्रिक्स ए वेअर ए इज लाईक दिस. सो दिस इज ए, ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर तो काय येणार आहे, 0 येणार आहे. बट बघा, एक सिंपल वे सांगतो, आपण मायनॉर न बघता सुद्धा आपण व्हेरीफाय करू शकतो. कसं व्हेरीफाय करू शकतो, ह्याच वेने. इथे काय आणायचं आहे आपल्याला, नॉन झिरो एलिमेंट आणायचं आहे, नंबर आणायचा आहे, त्याच्या खालचे सगळे 0 करायचे. देन नेक्स्ट रो मधला लिडिंग कोएफिशियंट हा आहे ना, लिडिंग नॉन झिरो कोएफिशियंट कोणता असणार आहे, 1 असणार आहे, किंवा कोणता एक नंबर असणार, त्याचा यूज करून बाकीचे खालचे सगळे काय करायचे, 0 करायचे. समजा हे तिघं 0 झाले तर हे दोघं 0 करता येईल याचा यूज करून. नंतर नेक्स्ट रो मधला हा कोणता असणार आहे, लिडिंग नॉन झिरो कोएफिशियंट, कारण की हा आणि हा काय झाले, 0. सो याचा यूज करून याला काय करायचं, आपण 0 करायचं. सो बाय दिस वे बघा, हा तर ऑलरेडी 0 आहे, तर 3 ला 0 कसं करू शकतो मी, याला 3 मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातनं काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सो R3 - 3 R1, आणि याला कसं 0 करू शकतो, याच्यातनं हा डायरेक्टली सबट्रॅक्ट करायचं. सो R4 - R1. बट हे करताना तुम्ही करस्पॉन्डिंग प्रत्येक रोचा प्रत्येक एलिमेंट तसा तुम्ही ह्या ऑपरेशन प्रमाणे व्हॅरी करत चला. ओके, सो ए इज इक्वल टू फर्स्ट रो ऍज इट इज, सेकंड रो ऍज इट इज, सो याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 3 ने. 3 - 3 - 0, 1 - 0 - 0, 0 - 3 - 3, 2 - 3 - 1. आता काय, R4 - R1, म्हणजे याच्यात या रो मधनं ही रो डायरेक्ट सबट्रॅक्ट करायची. सो 1 - 1 - 0, 1 - 0 - 1, -2 - 1 - 3, 0 - 1 - 1, लाईक दिस. या रोचे या कॉलमचे सगळे एलिमेंट काय केलेले आहेत, आपण 0 केलेले. नाऊ नेक्स्ट इज, आता नेक्स्ट नेक्स्ट रो मधला लिडिंग नॉन झिरो एलिमेंट कोणता आहे, सो 1 आहे, तर 1 चा यूज करून हे दोघं काय करायचे, आपल्याला 0. सो बघा, याच्यातनं हा सबट्रॅक्ट केला तर डायरेक्टली इथे काय भेटणार, 0. याच्यातनं पण हा सबट्रॅक्ट केला तर डायरेक्टली काय भेटणार, 0. सो R3 - R2, R4 - R2. सो वी गेट हिअर फर्स्ट रो ऍज इट इज, सेकंड रो ऍज इट इज, सो 0 - 0 - 0, 1 - 1 - 0, -3 + 3 - 0, -1 + 1 - 0, अगेन 0 - 0 - 0, 1 - 1 - 0, -3 + 3 - 0, -1 + 1 - 0, मायनस साईन आहे, म्हणून हे सगळे काय होतील, प्लसचा मायनस, मायनसचा काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो बघा, याच्याकडे किती रोज 0 झालेले आहेत, 2 रोज काय झालेले आहेत, 0 झालेले. मग कोणताही फर्स्ट रोज फर्स्ट ऑर्डरचा मायनर भेटणार आहे, सेकंड ऑर्डरचा भेटेल, बट कोणताही थर्ड ऑर्डरचा घ्या तुम्ही हा. ओके, हा एक मायनर आहे, याच्याकडे एक रो कोणती आयडेंटिकल आहे, 0 0 0. सो याचा डिटर्मिनंट ऑलवेज काय असणार आहे, 0 असणार आहे. कोणताही तीन ऑर्डरचा मायनर काय असणार आहे, 0 असणार आहे. सो याची रँक 4 पण नसेल, 3 पण नसेल, 2 असू शकते. मग 2 कसे असेल, 2 ऑर्डरचा एक मायनर घ्या, 1 0 0 1, याचा डिटर्मिनंट किती, 1 × 1 1, 1 - 0 किती येईल मग, 0.
Hence, we see that every third order minor of A is 0. Hence, rank of A is strictly less than 3. Also, two order cha minor ki 1, 0, 0, 1. So, its determinant is 1, which is non-zero. Hence, A has minor of non-zero of order 2. Hence, rank of A kiti asnare mag? Kiti aaleli aapli rank of A? 2 aaleli. Okay. So, this is, that's all for now. In next lecture, we are going to see different type of examples on this chapter. Thank you.